मित्रांनो नमस्कार। एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच जाणार उत्तर महाराष्ट्रात। तारीख आणि स्थळही ठरलं तर काय सविस्तर बातमी, चला बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जय्या तयारीलाही सुरुवात झाली आहे। शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला धुळ्यासह नंदुरबारला जाणार असून यावेळी ते त्या ठिकाणाच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार आहे। शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्या तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले जाणार। विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून पहिलाच जाहीर दौरा केला जाणार आहे। त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसह खडसे समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केल्या जाण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही केले जात आहे। त्यांचा हा दौरा नेमका कसा असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही। मात्र या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून ग्रँड इव्हेंट केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे। दरम्यान एकनाथराव खडसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे केवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याने बोलले जात आहे। तर शरद पवार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊन करणार मोठा गौप्यस्फोट। तर मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।